तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपलं सेकंडचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी जी प्रॉपर्टी आणली आरंभ ग्रुपनी, ही खूप स्पेशल आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 2 BHK, 3 BHK आणि 5 BHK पर्यंत जे राऊज आहेत ते भेटणार आहे. आणि असे म्हणत होते की आपण फुल्ली ऑटोमॅटिक राऊज देते. तर आता हा आपला स्टार्ट करणार आहे तो व्हिडिओ 8 पर्यंत, कारण की व्हिडिओच्या एंडला मी राऊजची प्राईस सांगितली, जी आपले 2 BHK, 3 BHK आणि 5 BHK आहेत, ती प्राईज असणार आहे. आणि जे लोकेशन म्हणाल तर जे आपलं दत्त हॉटेल आहे तिथून फक्त 800 मीटरवर आपला हा प्रोजेक्ट आहे. 800 मीटरवर तर जो मुंबई आग्रा हायवे आहे तिथून फक्त 50 मीटरवर आपला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे लोकेशन आहे खूप चांगलं आहे आणि डेव्हलप आहे. तर हा आता पहिली इथे 2 BHK समोर, तर या ठिकाणी पूर्ण खाली हॉल, किचन आणि बेडरूम असणार आहे. दर्शन काम चालू आहे. इथे तुम्हाला जी परिसर आहे ते तुम्हाला 2022 मार्चमध्ये भेटणार आहे. इथे तुम्ही जर बघाल वॉटर टँक, त्याची सगळ्यात मोठी भेटते आपल्याला. आपण बघितलं की बाकीच्या रॉजमध्ये 2000 ची भेटते, तर आपला अंडरग्राऊंड 4500 वॉटर टँक भेटणार आहे. आणि परत तुम्हाला इथे मोटर टाकून देणार आहे, परत इथे वॉटर लेवल असणार आहे. त्यामुळे जसं मी बोललो की पूर्ण डिजिटल असणार आहे. आणि परत जो पेंट असणार आहे पूर्ण रॉजमध्ये, जो की कोणी जास्त बंगल्यालाही देत नाही, तर असा पेंट हा रॉजला असणार आहे, जो की बाहेरून हा अल्टिम असणार आहे. आणि जो मिडलचा आहे हा प्रीमियमचा असणार आहे, एशियनचा. तर हा जास्त कोणी बंगल्यालाही वापरत नाही, हा रॉज आपला पूर्ण. तर याच्यामध्ये आपण जे रेडी झाले आहेत पण जे बुक झाले ते जाऊ आपण बघूया. चला, जेवढं घर हे बाहेरून सुंदर असतं तेवढंच ते आतूनही असायला पाहिजे. त्यासाठी लगेच कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आणि एवढं सुंदर आपल्याही घराचं इंटिरियर बनवा. जे जाऊ आहे आपण बघतोय खूप सुंदर दिसत आहे, पण हे सगळे बुक झालेले आहेत ऑलरेडी. हे 3 वर्षापूर्वीचा काम आहे, पण तुम्ही कलर बघू शकता आपण एकदम नव्यासारखे वाटते आपल्याला पूर्ण. आणि डिझाईन जे दिले ती सेम डिझाईन आपल्या त्या रोजला असणार आहे. तर आपण आज बघूया पहिल्या. जेव्हा आपण गेट जवळ येतो तर हे पूर्ण गॅलोनाइज गेट आहे. आणि जे आज बघतो की पार्किंग बघू शकतो आपण, ही खूप मोठी पार्किंग दिलेली आहे आपल्या इथे. आणि जे आपल्या टाईल्स असणार आहेत या बघताय तुम्ही खूप दणगट आहे. बरं, इथे आपलं पूर्ण ग्रॅनाइट वापरलेलं आहे. इथून एंट्रन्स करतो आपण आणि जेव्हा आपण आत बघतो तर साईज बघू शकतो आपण. इथे पार्किंगची साईज थोडी मोठी आहे, ते कमी असणार आहे. पण तिथे जो हाऊसची साईज मोठी आहे, थोडी छोटी आहे, तर आपण डिझाईन बघू शकतो. आणि जेव्हा आपण बघतो वरती पूर्ण ग्लास यूज केलेला आहे. आणि पूर्ण रेलिंग जे आहेत ते स्टीलचे आहेत, जे की जिंदाल कंपनीचे आहेत. म्हणून कंपनी इथं क्वालिटी जे आहेत त्या सगळ्या चांगल्याच वापरलेल्या आहेत. आपण जी डोअर फ्रेम बघतो आहे ती किती सुंदर दिसते आणि क्वालिटी जी आहे ती खूप चांगली. तर आपण बघतो इथे की व्हिडिओ डोअर फोन दिसतली हे पूर्ण ऑटोमॅटिक डोअर आहे. पूर्ण ऑटोमॅटिक ऑपरेट सिस्टीम आहे इथे पूर्ण डोअरला. जसं आपण बघतो की पाणी टाकी, मी तुम्ही बोललो तुम्हाला की 4500 लिटर पाणी टाकी आपला अंडरग्राऊंड असणार आहे. परत 1000 वरती पाणी टाकी असणार आहे 1 लिटरची. तर डिझाईन बघू शकता आपण गो हाऊसची, जे काम केलेलं आहे ते तुम्हाला भेटणार नाही या एरियामध्ये कुठे बघ, किंवा नाशिकमध्ये तुम्हाला असं काम लवकर भेटणार नाही कुठे. तर आपण बघतो फक्त जे आहेत सर्व गो हाऊस हे बुक झालेले आहेत, कारण की हा पूर्ण डेव्हलप एरिया आहे. सगळे जे लोक आहेत ते राहायलाही आलेले आहेत. आणि मुंबई आग्रा हायवे हा फक्त 50 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि यातून हा भविष्य सुद्धा डेव्हलप होतो. ते मेन बनवण्यासाठी कॉलेज पण आहे, मेडिकल इमर्जन्सीसाठी मागे मेडिकल कॉलेज पण आहे. परत ग्रामीण पोलीस जे आहेत कार्यालय ते पण तुम्हाला इथे खूप जवळ आहे. तर असं हे लोकेशन आहे. आपण आता जे बांधकाम केलेले राहू दे आपण ते बघूया. चला, तर इथे आपलं पूर्ण 5 BHK काम चालू आहे. तर इथे जे पत्र आहे ते तुम्हाला 2021 एप्रिलमध्ये भेटणार आहे. आणि ती साईज पण जी खूप मोठी आहे. आणि 5 BHK राहू दे एक बंगलोसारखे राहू दे. चला, आता हे आपल्याकडे 2 बाकी याच्यामध्ये, जो की आपल्याकडे फर्स्ट जो आहे हा 3 BHK आहे आणि थर्डमध्ये आपल्याकडे बाकी आहे जो 2 BHK. जर जे काम बांधकाम म्हणाल हे पूर्ण आपलं वाळूमध्ये केलेलं आहे. आपल्याला तिथं असली पूर्ण वाळू आहे, नॅचरल सँड आहे. आता हे पूर्ण बांधकाम जेव्हा आत येतो तेव्हा आपण जेव्हा बघतो की प्लिन साईज ही खूप उंच घेतलेली आहे. आणि इकडे आपली पार्किंग आहे. पार्किंग आहे मोठी आपल्याला. ते तुमची इनोवा किंवा डस्टरसारखी गाडी एकदम आरामात बसते, कारण की साईज खूप मोठी असणार आहे. परत बाजूला 5 फूट जागा भेटणार आहे आपल्याला. तुम्हाला 4500 लिटर पाण्याची टाकी खाली असणार आहे अंडरग्राऊंड.
आणि परत 1000 लिटर पाण्याची टाकी ही वरती असणार. बघितलं असेल की सेम डिझाईन कलर जी क्वालिटी सेम इथे आणि 2 BHK असणार आहे आणि 5 BHK पण असणार आहे. तर आता आपण आत जाऊया. आपण आत येतो तर इथं आपल्याला पूर्व पश्चिम फेसिंगला आपला डोअर असणार आहे. जे डोअर असणार आहे हे आपलं 55 mm असणार आहे आणि इथे पण आपला व्हिडिओ डोअर 4 असणार आहे जसं आपण तिकडे दाखवलं, जे की फुल्ली ऑटोमॅटिक कंट्रोल असणार आहे. इथला व्हिडिओ डोअर 4 कनेक्शन आहेत ते इथे आणि वरती पण असणार आहेत. जे डोअर आहेत ते सगळे इथेच बरोबर बनवणार आहेत, त्यामुळे क्वालिटी ही एकदम उत्तम भेटणार आहे आपल्याला. जेव्हा आपण आत येतो, आपला जो हा हॉल आहे हा 13x15 साईजचा असणार आहे. इथं आपल्याला मोठ्या 2 सेक्शन विंडो असणार आहेत, जिथं पूर्ण जे स्टील आहेत हे पूर्ण जिंदाल कंपनीचं असणार आहे. आणि जी विंडोची साईज आपण बघतो ही नॉर्मल रोजच्या साईजपेक्षा खूप मोठी भेटते आपल्या इथे. आपले जे प्रत्येक रोज आहेत साईज खूप मोठी आहे आणि रेटच्या हिशोबाने खूपच चांगली भेटणार आहे आपल्याला. परत हे पूर्ण जिप्समनी कव्हर असणार आहे, ज्यामुळे एकदम जी वॉल असणार आहे ही पूर्ण आपली प्लेन वॉल असणार आहे. तर हा जो पेंट असणार आहे हा प्राईम इमल्शन असणार आहे, ज्यामुळे जी क्वालिटी आहे घराची ही खूप सुंदर दिसणार आहे. आणि इथूनच पुढे आपल्याला किचन आहे. तसं हे आपलं पूर्ण किचन आहे. तर आपलं जसं की बोललो की पूर्व पश्चिम दिशेला आहे, जे की वास्तूप्रमाणे आपण बघू शकतो की एकदम व्यवस्थित बसतंय. जो किचन आहे आपला पूर्वला आहे. तर इथे आपल्याला वॉटर प्युरिफायरचं पॉईंट परत इथे आपल्याला फ्रीजचंही पॉईंट काढून दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे मिक्सर ओव्हन ग्राइंडर याच्यासाठी जे पॉईंट लागतात तेही आपल्या इथे काढून दिलेले आहे. आणि इथे आपण आत बघूया. तर हा आपला बेडरूम आहे. आपण बघू शकतो बेडरूम आणि ते विंडोची आपण साईज बघू शकतो की खूप मोठी आपल्याला साईज भेटते. असं असेल की हवा एकदम व्यवस्थित आहे कारण की पूर्वी साईज आपल्याला खूप मोठी दिलेली. आणि नंतर आपण मेन गोष्ट जी म्हणतो की ऑपरेटिंग सिस्टीम, तर ज्या स्विचेस असतील आपल्या लाईटचे बेडरूममध्ये म्हणजे, तर इथे आपल्याला परत लाईटचे कनेक्शन तसे आपली इथे पण आहे, पण ते आपण इथूनही ऑपरेट करू शकतो बेडवरूनही. ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती स्मूथ आहे, डबल स्विच सिस्टीम आपल्या इथे दिलेली आहे. तर असा पूर्ण खालचा बेडरूम आहे. तर हे जे आपलं सगळं कनेक्शन असणार ते आपलं फिनोलेक्सचं असणार आहे वायर प्रूफमध्ये. आणि जे आपले स्विचेस असणार आहेत ते आपले लिग्रेनचे असणार आहेत, म्हणजे क्वालिटी ही सगळी आपल्या A1 भेटणार आहे. उलट बाजूला आपलं टॉयलेट बाथरूम आहे, आपण ते बघूया. इथे आपलं टॉयलेट बाथरूम असणार आहे जे की पूर्ण वेस्टर्न असणार आहे. आपल्याकडे सगळीकडे वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत. इथे आपल्या फ्लश वॉल ड्राय वॉटर इथे प्लंबर कंपनीचे असणार आहे. आणि जे आपण डोअर बघतो जी डोअर फ्रेम आहे आपली ती पूर्ण आपली प्लेनेटने कव्हर केलेली आहे. जो डोअर असणार आहे हा आपला प्लॅस्टिकचा नाही इथे, तर हा पूर्ण आपला वुडन डोअरमध्ये असणार आहे. तर असा पूर्ण आपला खालचा बेडरूम. आपण वरती बघूया. जे आपली स्टेअरकेस आहे तिथे आपल्याला विंडो दिलेली आहे, ज्यामुळे आपल्या पूर्ण स्टेअरकेसमध्ये प्रकाश एकदम व्यवस्थित असतो. परंतु मला जसं की बोललो की ते कस्टमर कंटिन्यू येत असतात कारण की लोकेशन हे खूप चांगलं आहे आणि काम जे आहे ते पूर्ण क्वालिटीमध्ये असणार आहे. तर आपण बघूया पुढे पण. तर आपला हा सेकंड बेडरूम आहे. इथे पण आपल्या 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहेत. परत इथे आपल्याला ड्रेसिंग टेबलसाठी पण जो पोर्शन आहे तो आपल्या इथे मिळतोय. आणि जसं की बोललो की डबल स्विचेस असणार आहे, जसं की मेन स्विचेस असणार आहे. आणि इथे लागूनच आपलं बेडला लागूनच बाजूला ऑपरेटिंगसाठी इथे आपल्याला कनेक्शन काढून दिले आहेत, म्हणजे तुम्ही बेडवरूनही सगळं ऑपरेट करू शकता. इथे बाहेर आपला टेरेस आहे. तेव्हा ही आपली बाल्कनी असणार आहे. बाल्कनीमध्ये इथपर्यंत आपली ही पूर्ण पॅरापेट वॉल आहे आणि याच्यावरती आपला पूर्ण ग्लास सेलिंग असणार आहे. जे ग्लास असणार आहेत हे आपले 12 mm टपून ग्लास आहेत आणि पूर्ण स्टील रेलिंग्स आहेत. तर ही पूर्ण बाल्कनी आहे. बाल्कनी जेव्हा आपण येतो तर आपण डोअरच्या फ्रेमही बघू शकतो. तर ह्या पूर्ण आपल्या ग्रॅनाइटमध्ये, त्यामुळे जसं की बोललो क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. आणि जर असं पूर्ण हा आपला सेकंड बेडरूम आहे, तर इथे आपला थर्ड बेडरूम आहे थर्ड आणि लास्ट. आणि इथे आपल्याला जे व्हिडिओ डोअर फोन आहे तिथे कनेक्शन काढून दिले, म्हणजे तुम्ही इथूनच खाली डोअर ऑपरेट करू शकतात. तर आपल्या इथे वरती वायफायसाठी पण कनेक्शन काढून दिलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बाहेरून काढून द्यायला लागतात. इथे तुम्हाला बाहेरून कनेक्शन घ्यायची गरज नाही कारण की तुम्हाला इथे कनेक्शन काढून दिलेले आहेत वायफायसाठी पण. इथे आपलं टॉयलेट बाथरूम आहे, हे कॉमन असणार आहे. पण हे पण आपलं वेस्टर्न असणार आहे. आणि हा आपला बेडरूम. आणि आपल्याला याच विंडो मध्ये दिसतं की पुढे मुंबई आग्रा हायवे दिसतोय आपला. पूर्ण की मुंबई आग्रा हायवे फक्त 50 मीटर वर आहे. लोकेशन खूप चांगलं आहे. बोललो तिकडची आपल्याला वेस्टर्न बाथरूम असणार आहे. पूर्ण आपलं वेस्टर्न कमोड असणार आहे. त्याचे स्टेअर्स आहे आपल्या वरती जायला. तर इथे पण आपल्याला डबल स्विच असणार आहे. जसं की तुम्ही ज्या स्टेअरच्या लाईट्स आहेत त्या खालूनही बंद करू शकतात आणि वरतूनही बंद करू शकतात.
आमचं हे पूर्ण ऑपरेटिंग आहे हे ऑटोमॅटिक आहे पूर्ण. ती आपल्या इथे एक विंडो दिलेली आहे ज्यामुळे शेअरमध्ये दिवसभर आपला प्रकाश असतो. तर ही आपली पूर्ण टेरेस आहे. तर आपण बघू शकतो साईज टेरेसची. पण वरती आपली 1000 लिटर पाण्याची टाकी आहे. आणि आपण एक अजून बघतो या टाकीसाठी आपल्याला पूर्ण पॅरापाईट वॉल दिलेली आहे ज्यामुळे सेफ्टी एकदम व्यवस्थित आहे इथे. आणि एवढे आहे तुमचं सोलारही बसून जातं ज्यामुळे तुमच्या टेरेसमध्ये काही जागा अडत नाही आहे. सोलारही वरती बसतो आपला. साईज मला खूप मोठी भेटते. लोकेशन जे आहे तुम्हाला बोललो की रस्ता ऑटो खूप जवळ आहे. फक्त 800 मीटर आहे रस्ता ऑटोपासून. आणि इथे जे तुम्हाला स्कूल कॉलेज जवळ आहे. परत डीमार्ट ही बिल्डिंग चालते. बिल्डिंगच्या बाजूला डीमार्टचं काम चालू आहे. सेकंड फ्लोर पर्यंत काम आलेलं आहे. त्यामुळे मार्केटही तुम्हाला इथून खूप जवळ आहे. तर असं आहे आजचं लोकेशन आहे. तर असे आजचे राहू दे आपल्याकडे 2, 3 आणि 5 BHK मध्ये अवेलेबल आहे. आणि त्याची प्राईज आहे. पहिला जो आपल्याला 2 BHK आहे हा 1300 square feet आहे जो की आपल्याकडे 47 लाखापर्यंत आहे. नेक्स्ट आपल्याकडे जो 3 BHK आहे हा 1700 square feetचा 59 लाखापर्यंत आपल्याला अवेलेबल भेटतोय. आणि अजून एक जो 2 BHK आहे हा 1350 square feetचा 45 लाखाला आहे. आणि लास्ट आपल्याकडे जे 5 BHK आहे 2550 square feetचा 88 लाखाला आहे. तर अशी प्राईज आहे. पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टीम आपल्या पूर्ण गावमध्ये. तर तुम्हाला नक्की आवडेल. गावची साईज आहे ही पण खूप मोठी आहे. तर असा हा प्रोजेक्ट आजचा आरंभ ग्रुपने आणला होता. तर असा प्रोजेक्ट तुम्हाला नाशिकमध्ये लवकर भेटला नाही जो की हायवे पासून इतक्या जवळ आहे. आणि क्वालिटी ही सगळी A1 वापरलेली इथे. आणि प्राईजचं पण खूप व्यवस्थित आहे. तुम्हाला लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा कारण की तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही बघितलं असेल कस्टमर एक कंटिन्यू येत असतं इथे. त्यामुळे बुकिंग पण ते खूप फास्ट आहे. जसं की आपण हे राहत पहिले हे पूर्ण बुक झालेले आणि तिथे पण थोडेसे राहत बाकी. त्यामुळे तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करा. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आजचे हे राहत होते. तर आवडल्या तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.